हॅलो एव्हरी वन, वेलकम टू द फोकस अकॅडमी. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आफ्टर शॉर्ट ब्रेक वी आर मीटिंग अगेन अँड लेक्चर हॅज बीन प्रेझेंटेड बाय गणेश पालवे. सो टुडे इट विल बी द सेकंड लेक्चर ऑफ इंग्लिश ग्रामर अँड इफ यू रिकॉल वी हॅव स्टार्टेड विथ द क्लॉजेस अँड क्लॉजेस टाईप. सो दिस इज द सेकंड लेक्चर वेअर वी विल स्टडी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, राईट? सो विथ स्टार्टिंग you should know some basic ideology for these lectures and that will be very easy to understand. You just need to know what is the person. So when you say first person, that means the person who is speaking, right? Person who is speaking is always first person. For example, you will get the idea in the next slide what I mean by first person, second person, okay? सो सेकंड पर्सन इज पर्सन स्पोकन टू, ज्याच्याशी आपण बोलतो. आणि थर्ड पर्सन इज पर्सन स्पोकन ऑफ, म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतो. सो प्रत्येक वाक्यामध्ये आपण फर्स्ट पर्सन असू शकतो, सेकंड असू शकतो किंवा थर्ड. याचा अर्थ तुम्ही स्वतःबद्दल बोलत असाल, तुम्ही दुसऱ्याला उद्देशून बोलत असाल, किंवा तुम्ही दोघे तिसऱ्या पर्सनविषयी बोलत असाल. सो दीज आर दी बेसिक टर्मिनॉलॉजीज ऑफ इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच. ओके, नाउ लेट्स टेक एक्झाम्पल. सपोज देर आर थ्री पर्सन ए बी सी. ए बीला बोलतो की आय वॉन्ट टू गो देअर, मला तिकडे जायचं आहे. सो पर्सन स्पीकिंग म्हणजे जो ए आपल्या ह्या एक्झाम्पलमध्ये तो स्वतःला जो आयपासून सुरुवात करतो, आय मला किंवा मला जिकडे जायचं आहे. सो ही इज द फर्स्ट पर्सन. Now suppose he asks B, do you want to come? Now if you see, he is asking to B, so he is referring to B. So B la bolto ki tula yaycha hai ka. So B ha jala person spoken to, apan jala bolto. Okay, so you is the second person, I is the first person. Suppose A leaves, ata A nigun gela, okay, and C comes along and B tells C what A told him. Okay, he wanted to get there. Ata kay jala, A gela barabar, ata C ala ani to B la yon. B kay bolto C la ki kay bolto, he wanted to go there. B C la bolto ki A la tikda jaycha hota ani to gela. So A is the person spoken of, म्हणजे A विषयी B आणि C जण दोघंजण मिळून बोलतात. सो तीन पर्सन इकडे इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरच संपूर्ण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला कळायला म्हणजे सोपं जाईल. सो लक्षात ठेवा, फर्स्ट पर्सन इज पर्सन हु इज स्पीकिंग, सेकंड पर्सन इज ज्याच्याशी आपण बोलतो, ज्याला उद्देशून बोलतो, थर्ड पर्सन ज्याच्या विषयी आपण बोलतो. देर आर सम सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड्स इन्वॉल्व. So you can have I, we, you, you. Tumhala mahit hai, you are there, you are 10 person. So same, he, she, it's an ek vachan they. They are playing, he is playing, singular. Tyaj pramane me cha hota, us, chapter is taught by me, me ekta. Chapter is taught by us, ami sagyanni. You cha yous rahata, him har cha hota them. Okay? सो बघा, हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सनमध्ये काय काय वापरतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे आपल्याला यूज होणार आहे इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचमध्ये, ठीक आहे? सो माय सेल्फचं होतं अवर सेल्फ. ओके, आय स्टडी माय होमवर्क बाय माय सेल्फ, बाय अवर सेल्फ. युअर सेल्फचं युअर सेल्फ, हिम सेल्फचं देम सेल्फ. सो हा पूर्ण टेबल तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. ओके, सिंग्युलर प्लुरलचा, अँड यू शुड नो ऑल दिस. Now we will take one sentence. John said, I am unwell. So this is sentence one, where John said, I am unwell now. Ata sentence two baga, John said that he was unwell then. Ata kai kai change zalit baga. Ya sentence one la apan direct speech bolto, karan John hai swatta deja tonda tun bolla. John said that he was unwell then. John swatta bolla pan to teva ठीक नव्हता, ही वॉज नॉट अनवेल देन, म्हणजे भूतकाळात कधीतरी, बरोबर? सो वी कॅन सी वॉट आर दी चेंजेस इन बोथ दिस सेंटेन्स. फर्स्ट,
इन्वर्टेड कॉमास हॅव बीन रिमूव्ड. सो तुम्ही बघू शकता हे डायरेक्टचं इनडायरेक्ट जे झालं आहे त्याच्यामध्ये इन्वर्टेड कॉमा दोन्हीकडचे निघून गेले, राईट. सेकंड, द प्रोनाउन आय इन द सेंटेन्स हॅज बीन चेंज फ्रॉम फर्स्ट पर्सन टू थर्ड पर्सन. का? कारण आयचा झाला ही. जॉन सेड दॅट ही वॉज अनवेल देन. ओके, आता सपोज असा विचार करा की जॉन मला बोलला की आय एम अनवेल नाव, मी शाळेत येणार नाही. आता जॉन तर येणार नाही, जॉनने मला निरोप सांगितला. आता मी शाळेत गेलो आणि मी शाळेत जाऊन टीचरांना काय सांगितलं की जॉन सेड दॅट ही वॉज अनवेल. ओके, देनचा तात्पुरता विचार नका करू, पण मी जाऊन शाळेत सांगितलं जॉन सेड दॅट ही वॉज अनवेल. सो जॉन आता कोण झाला? थर्ड पर्सन झाला, कारण टीचर आणि मी बोलतं, दोघांमध्ये आमचं संभाषण चालू आहे, टीचर आणि मी. आणि आम्ही कोणाबद्दल बोलतो आहे? जॉनबद्दल बोलतो आहे, म्हणजे जॉन झाला थर्ड पर्सन. म्हणून मी इकडे सांगितलं प्रोनाऊन आय हॅज चेंज फ्रॉम फर्स्ट टू थर्ड पर्सन, कारण जॉन आता थर्ड. तिसरी स्टेप झाली ऑक्झिलरी वर्ब, विच इज द सिम्पल प्रेझेंट, हॅज बीन चेंज टू वॉज. सो सिम्पल प्रेझेंट काय झालं? सिम्पल पास्ट. हे सगळे रूल मी तुम्हाला हळूहळू लिहून देईल आणि स्टेप बाय स्टेप सांगेन. सो ही आय ॲम होतं इकडे, आय ॲमचं झालं आय, ही वॉज, वॉज झालं. ओके, आणि लास्ट फोर्थ ॲडवर्ब नाऊ हॅज बिकम देन. हे पण काय काय वर्ड असतात जे तुम्हाला काल, उद्गारवाचक, दिशावाचक दर्शवतात, ते पण चेंज होतात. सो वी विल सी एव्हरीथिंग इन डिटेल, पण तुम्हाला आज मला फक्त इंट्रोडक्शन आणि बेसिक सांगायचं होतं की कशाप्रकारे गोष्टी चेंज होतात. द वर्ड दॅट हॅज बीन ॲडेड, हा वर्ड दॅट एक ॲड केला आहे. सो दीज आर ऑल 3 to 4 स्टेप्स विच गॉट चेंज एव्हरी टाईम यू चेंज फ्रॉम डायरेक्ट टू अनडायरेक्ट, बरोबर. सो आपण आज फक्त बेसिक बघितलं की काय काय गोष्टी असतात, फर्स्ट, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, प्ल्युरल, त्याचे काय काय चेंजेस होतात, सिंग्युलर, प्ल्युरल, आणि डायरेक्ट इनडायरेक्टचं एक बेसिक वाक्य बघितलं ज्याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह झाला, दॅट ॲड झाला, फर्स्ट पर्सनचा थर्ड पर्सन झाला, त्यानंतर मॉड ऑक्झिलरी वर्ब चेंज झालं, त्यानंतर ॲडवर्ब चेंज झालं. सो ऑल दिस थिंग वी विल सी स्टेप बाय स्टेप फॉर टुडे, दॅट्स इट. सो आय विल विजिट फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स अगेन विथ अ मोर न्यू लेक्चर अँड अवर ॲप इज इन प्रोग्रेस. विल सी यू सून देअर. टिल देन, बाय बाय, टेक केअर अँड बी प्रिकॉशनरी फ्रॉम ऑल दिस डिझिजेस अँड ऑल. ओके, टेक केअर.